नमस्कार. महाराष्ट्र सरकारनं दोन निर्णय घेतले जे सर्वसामान्याच्या आयुष्यावर फार मोठा परिणाम टाकू शकतात. त्याकडे मात्र महाराष्ट्रातल्या लोकांचं लक्ष नाही आहे, राजकीय नेत्यांचं लक्ष नाही आहे, समाजामधील काही लोकांचंही लक्ष नाही आहे. आणि हे दोन निर्णय मात्र महाराष्ट्राच्या सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये फार मोठा बदल घडवून आणणार आहेत, फार मोठ्या अडचणी निर्माण करणार आहेत. एक, महाराष्ट्रामधील 62,000 शाळा या आता खाजगी कंपन्याला देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे, त्याचा जी आर पण निघाला आणि यावरती चर्चा कुठेच होत नाही. आता 62,000 शाळा जर खाजगी कंपन्याला दिल्या गेल्या तर त्यातले 62,000 शाळेमधले जे कर्मचारी आहेत ते त्या कंपन्याचे नोकर असतील, त्यांचे पगार त्या कंपन्या देतील आणि त्या शाळा एकवेळेस त्या कंपनीला सुपूर्द केल्या म्हणजे तिथली इमारत त्या कंपनीला सुपूर्द केली, ती जागा त्या कंपनीला सुपूर्द केली आणि त्यातून त्या जागेवरती ज्या पद्धतीनं डेव्हलपमेंट त्या कंपनीला करायची आहे त्या पद्धतीने ती डेव्हलपमेंट करतील. सुसज्ज अशा इमारती उभ्या होतील, शौचालय असतील, सुखसुविधापूर्ण त्या ठिकाणी असतील, तर काही शंका नाही. परंतु आज जे मोफत शिक्षण आम्हाला मिळतं आहे ते तिथे मिळणार नाही आणि मग मोठ्या प्रमाणामधल्या फीस भरून जर शिक्षण घ्यायचं म्हटलं तर ते आम्हाला शक्य आहे का? आणि ते आम्हाला शक्य होणार नसेल तर आमची मुलं आम्ही शिकवायचे का नाही शिकवायचे, हा एक प्रश्न आहे. दुसरा विषय आहे की आसपास 85 संवर्गातील नोकऱ्या यांचं सुद्धा खाजगीकरण झालं. म्हणजेच काय की आता सरकारच्या वतीनं ह्या जागा भरल्या जाणार नाहीत, त्या खाजगी कंपनीच्या माध्यमातून जागा भरल्या जातील आणि आसपास 180 लगबगीत ह्या जाती असणार आहेत आणि त्या जी आरमध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की याला आरक्षण असणार नाही. म्हणजे एका बाजूला आज मराठा समाज आरक्षणासाठी भांडतो आहे, धनगर समाज आरक्षणासाठी भांडतो आहे, अनेक समाज आहेत ज्यांचे आज आरक्षणाच्या संदर्भातले समस्या आहेत आणि काही लोकांना एस सी एसटीला ऑलरेडी आरक्षण आहे. परंतु जर या नोकर भरतीमध्ये खाजगीकरण केलं असल्यामुळं आरक्षण हा विषय असणार नाही किंवा आरक्षणाच्या माध्यमातून ह्या जागा भरल्या जाणार नाहीत असं स्पष्टपणे त्या जी आरमध्ये उल्लेख असेल तर आम्हाला असलेल्या आरक्षणाचा नोकरीचा संबंध काय? म्हणजे हे महत्त्वाचे दोन विषय सरकारनं घेतले, निर्णय घेतले, त्याचे जी आर पण काढले आणि त्यावरती मात्र महाराष्ट्रामध्ये कुठेही चर्चा होत नाही. मला त्या नेत्यांना प्रश्न विचारायचं आहे की तुम्हा लोकांना असं वाटेल की राहून राहून शेवटी हा मराठा आरक्षणावरती विषय आला का? सध्या तो ज्वलंत विषय असल्यामुळे आपण तो विषय घेतो आहे, परंतु त्या मुद्द्याला धरून जितकं रान उठवलं जातं आहे, मग ते भुजबळ असतील, पडळकर असतील, दायवाडे फारसा काही इंटरेस्ट घेऊन नाही आहेत, त्यांनी ओबीसीची बाजू खंबीरपणे मानत आहेत, ते रास्त पण आहे, परंतु शेंडगे असतील, तिकडे नारायण राणे असतील, सत्तेमध्ये अनेक लोक आहेत, हे सर्वजण सोयीस्करपणे मराठा आरक्षणाला मोठं करण्याचा प्रयत्न करत आहेत. पहिल्या सुरूला 40 दिवस सरकारनं जरांगी पाटाकडून घेतले आणि त्या दिवस 40 दिवसामध्ये मराठा आरक्षणासंदर्भामध्ये काय निर्णय घ्यायचा तो त्यांनी घ्यायला पाहिजे होता, पण तो न घेता त्यांनी हे दोन निर्णय घेतले. म्हणजे एका बाजूला मराठा आरक्षणाचा विषय हा चालूच ठेवायचा, त्यावरती चर्चा घडवून आणायच्या, सायलेंट विषय झाला असं सरकारनं जरांगी पाटलंच संपर्कात असतील तर इतरांनी कोणतं वादग्रस्त बोलायचं त्यावरती चर्चा घडवून आणायची, ह्या मागाला उद्देश असा आहे की ह्या मुद्द्याकडं महाराष्ट्राचं लक्ष जायला नाही पाहिजे. आणि मग असं होत असेल तर ह्यात सगळ्यात मोठे गुन्हेगार ते लोक आहेत जे विनाकारण ह्या मुद्द्याला, आरक्षणाच्या मुद्द्याला भरकटत आहेत, त्याला वादामध्ये सापडण्याचा प्रयत्न करत आहेत. जे लोक आज ओबीसी वाचवायचं म्हणत आहेत त्या लोकांनी ह्या प्रश्नाचं उत्तर द्यावं की ह्या 2 GR माध्यमातून जो अन्याय ओबीसीमधील लोकांवर होणार आहे, सर्वच लोकांवरती होणार आहे, परंतु ओबीसी 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 म्हणून जे लोक भांडत आहेत आज, त्या लोकांच्या त्या जा ओबीसीमधील ज्या जाती आहेत त्या जातींना उद्या नोकर भरतीमध्ये आरक्षण असणार नाही. हा जी आर सरकारनं काढला आहे, भुजबळ सरकारमधले त्यांना माहीत नाही का हा विषय. त्यानंतर 62,000 शाळा म्हणजे आसपास महाराष्ट्रातलं खाजगीकरण झाला ना, आणि मग सर्वसामान्यांचे मुलं शिकतील का? ओबीसीमध्ये अशा कितीतरी जाती आहेत की ज्यांना आजही दिवसभर काम करावं लागतं, तो संध्याकाळची भाकर त्यांना खायला मिळते. ओबीसी असेल, एससी असेल, एसटी असेल, महाराष्ट्रामधला असा बराच समुदाय आहे की ज्यांना कष्ट केल्याशिवाय, काम केल्याशिवाय त्यांची चूल पेटत नाही.
अशा लोकांनी फीस भरून शिकवायचं कसं? मग त्यांच्या मुलांनी शिकायचं नाही का? आणि मग तसं असेल तर शिकतील कोणाची मुलं? म्हणजे पुढील काळामध्ये एक विशिष्ट वर्ग यांचीच मुलं शिकतील, यांचीच मुलं नोकरीला जातील. सर्वसामान्य गरिबांनी फक्त काम करायचं, शेतामधलं काम करायचं, बिगारी काम करायचं, पुणे मुंबई सारख्या शहरामध्ये जायचं, मार्केटमधले हमाल्याची कामं यांनी करायची. म्हणजे इथून पुढे एक असा एक भाग निर्माण होऊ शकतो की काही विशिष्ट समाज आहेत त्यांनी फक्त हेच कामं करायचे, शेतमजुरीचं काम करा, बिगारी काम करा, हमालीचं काम करा, हे सगळी कामं एका विशिष्ट वर्गानं करायचे. त्या वर्गातल्या लोकांनी नोकरीमध्ये जायचं नाही आणि काही विशिष्ट वर्गानेच नोकरी करायची, कारण त्यांच्याकडे दाम असेल तोच शिक्षण घेऊ शकेल आणि ज्याच्याकडे दाम असेल तोच खाजगी कंपन्याला पैसा देऊन नोकरीला लावू शकेल. सर्वसामान्यांचं ते काम असणार नाही. आणि या विषयावर मात्र कुणीही बोलायला तयार नाही. या विषयावरती भाष्य होणं, यावरती विषयावरती आवाज उठवणं गरजेचं आहे. परंतु यामध्ये आणखी एक मोठी समस्या ही अशी बसली आहे की जर कुणी आवाज उठवला तर त्यांच्यावरती ईडीची कारवाई होते, त्यामुळं आवाज उठवला जात नाही. त्यामुळं सर्वसामान्य लोकांनी विचार करायचा आहे की यावरती उपाय काय. जर याच पद्धतीने कार्यक्रम चालला तर देशामध्ये गरीब गरीब होत जाईल आणि श्रीमंत श्रीमंत होत जाईल, आणि गरीब श्रीमंतामधली जी एक मोठी दरी आहे ती फार मोठी दरी निर्माण होईल, जी भरून निघायला पुढील शतकं जातील. त्यामुळं तुम्ही आम्ही सर्वांनी सहानुभूती आपसामध्ये वाद घालण्यापेक्षा सरकारचं नियोजन काय चाललं आहे, सरकार कुण्या बाजूनं विचार करते आणि समाजालाही कुण्या बाजूनं विचार करायला भाग पाडते, आणि त्याच्यामध्ये त्या त्या विशिष्ट जातीचे सरकारमधील लोक जर सरकारला सहकार्य करत असतील तर ते आपल्या जातीला न्याय देण्यासाठी भांडतायत, ह्याचं ढोंग करतायत, आणि हे ढोंग त्या त्या जातीने लक्षामध्ये घेतलं पाहिजे. यावरती अवश्य विचार करा आणि आपली मतंसुद्धा कमेंटला निश्चितपणे कळवा. जय महाराष्ट्र.